मी समर्थ, चला माझं दुपारचं जेवण चालेल आणि मी मस्त इथं बाहेर अंगणात बसून जेवायले, कारण मला खूप आवडते. माझी फेवरेट जागा आहे ही, इथंच जेवत असते मी. आणि मला जेवायला किती वाजलेत माहिती आहे का? 3:04 झालेले आहेत सकाळी, कारण मुरमुऱ्याचा चिवडा खाल्ला होता. आणि माझी खूप फेवरेट जागा आहे, मी इथं जास्त बसत असते, खूप आवडते मला ही जागा. तसं स्वच्छ आहे बरं का माझ्या अंगणामध्ये, सगळं घाण काहीच नाही. जेवा तुम्ही पण माझ्यासोबत. आणि काय खात आहे? शेंगदाण्याची आमटी पोळी मस्त चुरून खाते. मला असं ताटामध्ये कटोऱ्यामध्ये खायला आवडते. ताट वगैरे घेतलं नाही मी, कटोऱ्यात घेतले म्हणजे खाता पण येते, चुरले पण चांगलं जाते. आणि शेंगदाण्याची आमटी आणि पोळी चुरलेली आहे. 3 जेवायला मला. आणि सकाळी मुरमुऱ्याचा चिवडा खाला होता. आणि हे बघा मिरची, माहेरचं मिरचीचं लोणचं आहे, भारी. ह्या जेवणाची सर कुठंच येत नाही, येते का सांगा तुम्ही? कुठंच येत नाही अशा जेवणाची. याच्यामध्ये हरभऱ्याची भाजी भाकर पाहिजे. उद्या करणार आहे मी हरभऱ्याची भाजी, करते. मला लई खवाट आहे, मी आणली माझ्या आईकडून, उद्या करते. मिरचीचं लोणचं भन्नाट झालंय, मम्मीच्या हातचं आहे. झालंय माझं जेवण, तिखट लागले, तिखटानं हॉटेलला झाले सगळे. आणि लिपस्टिक वगैरे लावलं नाही बरं का तुम्ही माणसं? लिपस्टिक लावले, ते थोडंसं फिल्टर लावल्यामुळं मुळं दिसायले. आणि खरं आई ते आईच असते, आईच्या हाताला चव भन्नाटच असते. इतकं भारी लोणचं झालं आहे मिरचीचं, इतकं भारी भयानक झालं आहे. आणि मला नाही का सगळ्या लोणच्यात जास्त लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं खूप 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 म्हणलं तर खूप खूप जास्त आवडणारं लोणचं म्हणजे मिरचीचं. मला मिरचीचं लोणचं रोज जरी जेवणात असेल ना, खूप आवडते खायला. आणि माझ्या आईच्या हातचं, माझी आई नाही का ठेसा वाटून एक लोणचं करते छान, हिरव्या मिरचीचं असं ठेसा वाटते, कच्चा ठेसा आणि त्याचं लोणचं करते. तिखट घरच्या मिरच्या आहेत बरं का, घरच्या शेतातल्या तिखट भन्नाट झाले लोणचं. आणि ते ठेसा वाटून करते ना, ते तो इतकं भारी लागते ना. पहिलं आम्ही शेतात घेऊन जात होतो तसं लोणचं, शिव्या भाकरीवर ते लोणचं टाकायचं आणि तेल टाकायचं आणि असं कॅटली भरून ताक घेऊन जायचं. आणि शेतात गेल्याच्या नंतर दुपारचं जेवणात ते खायचं, असं भारी लागत होतं ना खरंच. काय खरंच खेड्यातली, ग्रामीण भागातली, खेडेगावातली मजा वेगळीच असते शेतातली. ते त्याला कोणत्याच गोष्टीची सर, कोणत्याच गोष्टीला त्याची सर येत नाही शेतातल्या जेवणाला, शेतकऱ्याच्या जेवणाला खरंच. आणि आईच्या हाताला ते चव, ते चवच असते खरंच आहे, लय भारी लोण. चला आता जेवण झालंय, मला ब्लाऊज शिवायचे, 2 शिवायचेत, कारण 4-5 दिवस आहे संक्रांत. आता संक्रांतीचं काम आवरावर, किराणा आणायचा, किराणा भरायचा, लाडू करायचे, तिळपट्टी करायची. मी लाडू करत नाही, तिळाच्या वड्या करीत असते. आणि तिळाच्या वड्या खूप आवडतात आमच्या घरच्यांना, तर खूप आवडतात, सगळ्यांना आवडतात. अशा कुरुम कुरुम करते ना. तुम्हाला मी संक्रांतीच्या खूप अगोदर रेसिपी टाकणार आहे, त्याचे व्हिडिओ पूर्ण बघा. तिखट लागलं बरं का, भयानक मिरची तिखट आहे, घरच्या शेतातली आहे ना, तिखट आहे. चला आता झालं माझं जेवण. पाणी नाही पिलं मी, एकच घोट पाणी पिते, नंतर पिते थोडं उशिरानं पाणी. आणि हं, आईच्या हाताची चव कशालाच नसते. माझी आई हरभऱ्याची भाजीसुद्धा लई खास करते बरं का, आणि आंब्याचं लोणचंसुद्धा लई छान करते, भयानक करते. पण मी आंब्याचं लोणचं ते आणत नाही, कारण मीच करत असते. तसं म्हणतात की माहेरून लोणचं आणू नये म्हणे, लेकीनं म्हणे माहेरून लोणचं आणू नये, पण मी तर मिरचीचं आणलंय. मग काय करावं, आवडत असल्यावर, आईच्याच आवडलं, आवडत असल्यावर काय करावं, नियम धर्म सगळे सोडून द्यायचे पाण्यामध्ये आणि मग आणायचं, काय होत नाही आणि काहीच होत नाही. तसं म्हणतात नियम असते, तर आपल्याला जर माहेरचं खावटलं तर आणायलाच पाहिजे. आपण काय घडी घडी जाणार आहेत का माहेरी खायला? नाही ना, मग त्याच्यामुळं मी आणलं बाबा लोणचं, मला काहीच गरज नाही त्या गोष्टीची.